अर्जुनाला जसा पोपटाचा डोळा दिसतो तसं मोदी सरकारला जळी सळी काष्टी पाषाणी फक्त आणि फक्त विधानसभा निवडणुका दिसतात. महागाई कमी करण्याचा चंग बांधून शेतमालाचा दर पाडण्यासाठी तीर मारण्याचे उद्योग सरकारकडून सुरू आहेत. डाळींचे दर पाडण्यासाठी कडधान्याची मुक्त आयात करण्याला सरकारने यापूर्वीच परवानगी दिली होती. तिची मुदत 31 डिसेंबरला संपणार होती. ती मुदत आता 31 मार्च पर्यंत वाढवण्यात आली आहे. ही मुदत फक्त करार करण्यासाठीची आहे. प्रत्यक्षात हा माल बंदरावर 30 जून 2022 पर्यंत उतरून घेता येणार आहे. म्हणजे बघा सरकारनं काय केलं. शेतकऱ्यांनी खरीपात पेरणी करण्याच्या आधीच कडधान्य आयात मुक्त करून टाकली. पिकांची काढणी होऊन शेतकऱ्यांचा माल बाजारात येऊ लागताच 30 जून पर्यंत आयातीला मोकळं रान देऊन टाकलं. गेल्या वर्षी एप्रिल ते नोव्हेंबर या काळात तूर मूग उडदाची एकूण 4,18,000 टन आयात झाली होती. यंदा याच कालावधीत 9,19,000 टन आयात केली, म्हणजे जवळपास दुप्पट आयात केली. कालपासून तुरीच्या सरकारी खरेदीसाठी नोंदणी सुरू झाली आहे. सरकार ही खरेदी कधी करतं? तर भाव किमान आधारभूत किमतीच्या खाली गेल्यावर, म्हणजे बाजारात दर पडलेत हे सरकार एका बाजूला मान्य करतंय आणि दुसरीकडे 24 तासांच्या आत दर आणखीन पाडणारा निर्णय घेऊन मोकळं होत आहे. अन्नधान्य शेतमालामुळे महागाईचा आगडोंब उसळलाय असं चित्र मोदी सरकारनं उभं केलंय. त्यावर उपाय म्हणून शेतमालाचे दर पाडण्याचा धडाका सरकारनं लावलाय. पण रिझर्व्ह बँकेची आकडेवारी तपासली तर सरकार साप समजून भुई थोपटत असल्याचं स्पष्ट दिसतंय. महागाईची एवढी काळजीच आहे तर पेट्रोल डिझेलच्या किमतीवर सरकार जी वाटमारी करतंय त्याला लगाम घालावा की? महागाई पेट्रोल डिझेलमुळे जास्त वाढली आहे की तूर मूग उडीद सोयाबीन हरभऱ्यामुळे? याचं उत्तर मोदींनी द्यावं. त्यांना वेळ नसेल तर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे शेतकरी नेते पाशा पटेल यांनी तरी या विषयावर तोंड उघडावं. ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या agrovan.com वर.